नमस्कार, जय महाराष्ट्र। आज एक आपल्या घराच्या बाबतीतला, आपल्या आपल्या झोपडपट्टी विभागातील राहणाऱ्या सगळ्या लोकांच्या बाबतीतला एक अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्यासमोर मांडण्याकरता आलो आहे। सोबत आपले विधानसभेचे विभागाध्यक्ष श्री अरुण सुर्वे देखील आहेत। नुकतीच एक घटना आमच्याकडे घडली आहे कुरार विलेजमध्ये। आपल्या सगळ्यांना माहिती असेल की कुरार विलेज हा झोपडपट्टी बहुल विभाग आहे, स्लम एरिया आहे। इथे सगळे काम करणारे आपले जे लोक असतात, सगळी आमची जितली जनता आहे, ते कुठेतरी 15,000, 20,000, 25,000 नोकरी करून आपलं आयुष्य उभं करत असते आणि यातूनच आपलं एक स्वतःचं घर व्हावं। SRAच्या स्कीममध्ये का असे ना, आपलं एक स्वतःचं घर व्हावं, आपला संडास बाथरूम आपल्या घरात असावा, ह्या एका स्वप्नासाठी अख्खेच अख्खे आयुष्य काढणारी आमची ही सगळी मंडळी आहे। आणि अशा ठिकाणी खूप मोठा एक स्कॅम सुरू झालेला आहे, याला स्कॅमच म्हणू शकतो, हा स्कॅमच आहे। आपल्यासमोर मी आता एक अलॉटमेंट लेटर दाखवतोय, माऊली साई डेव्हलपर्सचं अलॉटमेंट लेटर। SRAची रूम मिळताना ज्या पद्धतीने डॉक्युमेंट बनवले जातात, तसे नोटरी केलेले डॉक्युमेंट्स, सगळे पैसे चेक किंवा ट्रान्सफरच्या स्वरूपाने या लोकांनी, आमच्या सर्व लोकांनी समोरच्यांच्या खात्यात भरले। थोडीशी चूक झाली म्हणा, यांना आम्हीच दाखवण्यात आलं की आपल्याकडे SRA प्रोजेक्ट होतोय, त्या SRA प्रोजेक्टमध्ये एखादी रूम आहे, ती स्लमची रूम तुम्हाला आम्ही विकतो, ती रूम तुम्ही घ्या आणि मग तुमचं नाव SRAच्या लिस्टमध्ये येणार आणि SRAचं जे घर मिळणार आहे ते तुम्हाला मिळणार आणि त्याचंच हे अलॉटमेंट लेटर बिल्डरच्या नावाने। आता हे जे माऊली डेव्हलपर आहेत, हे आमच्या कुरार गावातलेच डेव्हलपर आहेत आणि ह्यांनी काही SRA प्रोजेक्ट इथे केले देखील आहेत, परंतु ह्यांची लेटर ॲड खोटी वापरून, खोटं सगळे हे कागदपत्र पत्रव्यवहार करून कुरार विलेज आणि दिंडोशी भागात अनेक लोक आजच्या तारखेत फिरत आहेत, जी लोकांना फक्त फसवायचं काम करत आहेत। बरं, या फसवणाऱ्याच्या रकमा छोट्या मोठ्या नाही आहेत, 40-40, 50-50 लाख, 2-2 करोडच्या घरामध्ये या रकमा आज पोचलेल्या आहेत। या सगळ्या विषयाची जेव्हा आम्ही डिटेल माहिती घेतली तेव्हा असं कळलं की या व्यक्तीने, या ज्या व्यक्तीने हा स्कॅम सगळा उभा केलाय, यांना सगळे ह्यांच्याकडून जे पैसे लुटले आहेत, त्या व्यक्तीने एकाच SRAच्या रूमच्या नावावरती अनेक लोकांना गंडवून किमान 5-7 करोडची रक्कम ही गोळा केलेली आहे आणि आज तो व्यक्ती फरार आहे। मी या व्हिडिओचं, ह्या व्हिडिओ करण्याचं कारण निमित्त इतकंच आहे की हा असा प्रकार आपल्या कुरार विलेजमध्ये आणखी देखील घडू शकतो। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आत्ताच एक नवीन गोष्ट घडली आहे की आपल्या कुरार विलेजची जी ही जागा आहे, ही जी लँड आहे, या लँडचे जे ओनर आहेत, मला वाटतं त्यांचं नाव बल्डो टाका असं काहीतरी नाव आहे, या ओनरची आणि इथे विकास करू पाहणाऱ्या बिल्डरांची एक केस कोर्टामध्ये सुरू होती की आम्हाला लँड ओनर म्हणत होते की आम्ही इथे विकास आम्हीच करणार आणि बिल्डर म्हणत होते की लोकांची ॲग्रीमेंट आम्ही केलेली आहे तर विकास करायची जबाबदारी आम्हाला मिळाली पाहिजे, म्हणजे SRA स्कीमच्या अंतर्गत। तर त्या कोर्ट केसचा काहीतरी निकाल लागला अशी बातमी देखील आपल्या कुरार विलेजमध्ये पसरलेली आहे। त्या निकालामध्ये लँड ओनर केस हरले आणि बिल्डर केस जिंकले असं देखील सांगण्यात येतं आहे आणि मग हे जे बिल्डर केस जिंकलेले आहेत ते आता धडाक्याने विकास करणार, आता धडाक्याने आपल्या सगळ्यांच्या रूम पाडायला घेणार, आपल्याला भाडी मिळणार, आपल्याला ट्रान्सफर मिळणार आणि मग आपली बिल्डिंग उभी राहिल्यावर आपण परत यायचं, अशा पद्धतीच्या गोष्टी सगळीकडे पसरत आहेत। ज्या ठिकाणी, ज्या विभागांमध्ये सर्वे ऑलरेडी झालेले आहे, जिथे लोकांनी एखाद्या विकासकासोबत ॲग्रीमेंट केलेले आहेत, त्या ठिकाणी देखील पुन्हा नव्याने नव्या बिल्डरच्या स्वरूपाने सर्वे लावायची कामं सुरू झालेली आहेत आणि याच्यामध्ये कोणकोण लोक इन्वॉल्ड असतात हे आपल्या सर्व कुरारवासियांना माहिती आहे। तुमच्या दारामध्ये याच्याशी ॲग्रीमेंट कर, ह्याच्याशी ॲग्रीमेंट कर हे सांगायला कोण येतं हे देखील आपल्याला माहिती आहे। मला त्या विषयात जास्त आज जायचं नाही आहे, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सावध करायचं आहे। आपल्या कुरारमध्ये जो विकास होऊ घातलेला आहे, तो विकास होत असताना ज्या बिल्डरच्या बरोबर आपण ॲग्रीमेंट करतो किंवा ज्या कोणाशी आपण व्यवहार करतो किंवा ज्याचं कोणाचं ऐकून आपण व्यवहार करतो, त्याची सत्यता पडताळणं आपल्याला गरजेचं आहे। आज ह्या आपल्या कुटुंबाकडून काय चूक झाली, एका बिल्डरचं आपल्याला अलॉटमेंट लेटर दिलं गेलं पण त्या बिल्डरच्या ऑफिसला आपण कधीच नाही गेलो। जर का आपण बिल्डरच्या ऑफिसला गेलो असतो तर आपल्याला कळलं असतं की सगळा खोटा बनाव आहे, पण आपण त्या बिल्डरच्या ऑफिसला गेलो नाही, चुकलं आपल्याकडून। ते म्हणतात ना, गरजवंताचं डोकं थोडंसं हललेलं असतं आणि तेव्हा त्याला कळत नाही की आपण काय करतोय आणि आपण आपल्या आयुष्याची कमाई या सगळ्या फ्रॉड आणि स्कॅममध्ये लावून बसतो। म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सावध करतो की अशी लोक जर का आपल्या आसपास असतील जे तुम्हाला असं खोटं आम्हीच दाखवत असेल, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला एखाद्या विभागामध्ये, एखाद्या झोपडपट्टी विभागामध्ये SRAची स्कीम उभी राहत असते, त्यावेळेला ज्या ज्या लोकांनी ॲग्रीमेंट्स केलेले आहेत, 75% ॲग्रीमेंटचा मला वाटतं एक कायदा आहे की 75% लोकांनी ॲग्रीमेंट केल्यावरती
ती बिल्डिंग उभी राहते, परंतु ह्या 75% ऍग्रीमेंट जेव्हा होतात त्यावेळेला ज्या व्यक्तीच्या नावावरती झोपडपट्टी आहे ते घर आहे त्याच व्यक्तीचं नाव एस आर एमध्ये येणार, ते तिसऱ्या माणसाचं कसं होणार? बरं, एस आर एची रूम ही विकता येत नसते, ही स्थलांतरित करता येत हस्तांतरित करता येत नसते, त्याला देखील काही वर्षांचं लिमिटेशन आहे, त्याच्या आधीच ती तुम्हाला रूम कशी काय मिळेल? हा साधा प्रश्न तुम्ही विचार करायला हवा ज्यावेळेला एखाद्या बरोबर हा व्यवहार तुम्ही करता। त्यामुळे तुम्ही सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्या, या असल्या भूलतापांपासून सावध रहा। आपल्या कुराळ विलेजमध्ये विकास व्हावा ही तर आपल्या सगळ्यांची इच्छा आहे, विकास हा व्हायलाच पाहिजे। आपण किती दिवस आपल्या या चिंचोळ्या रस्त्यातून जायचं आहे, त्याच गटारामधून आपल्या मुलांनी खेळायचं आहे, किती दिवस हे चालणार? विकास तर व्हायलाच हवा, परंतु विकास होत असताना तो विकास शाश्वत देखील असायला हवा। त्या विकासकाने उभी केलेल्या इमारतीमध्ये आपल्याला राहण्याची इच्छा देखील असायला हवी। आज तुम्ही ओमकारचा एसआरए झालेला पाहताय, काय परिस्थिती असते त्या ठिकाणी? लिफ्टसाठी रांगा लागत आहेत, कुठून वरतून पाणी गळत आहे, ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत। त्यामुळे विकासक निवडताना देखील आपण आपले डोळे उघडे ठेवले पाहिजे आणि ह्या अशा पद्धतीच्या फ्रॉडपासून पण आपण वाचलं पाहिजे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की असे जर का फ्रॉड तुमच्यासोबत होत असतील तर पहिले तर त्या गोष्टीला नकारा आणि दुसरं त्या व्यक्तीला तुरंत ताबडतोब पोलीस स्टेशनच्या समोर आणा, पोलिसांच्या समोर आणा, आमच्या समोर आणा, आम्ही शक्य झालं तर तुम्हाला त्या विषयात मदत करू। परंतु असल्या कुठल्याही कागदपत्रांवरती सही करून लोकांना पैसे तर मुळीच ट्रान्सफर करू नका। तुम्ही जे लोकांना पैसे देताय ना तिथेच तुम्ही फसताय। आज तुम्ही एक मला एक साधी गोष्ट सांगा, एखाद्या व्यक्तीला जर का आपण घर त्याचं विकत घेतोय तर आपण त्याला 10-20 हजार रुपये देऊ का? तो आपल्याकडून 10-20 हजार रुपये स्वीकारेल का? ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, जो फ्रॉड जेव्हा सुरू होतो ना तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं असतं, ते कृपया तुम्ही द्यावं हे सांगण्याकरता आज आपल्यासमोर आलो होतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।